भारतीय जनता पार्टी चे उमेदवार निखिल अण्णा कत्ते यांच्या प्रचारार्थ आज भव्यसी रैली शंकर रिंग मठाहून चंदमा सर्कल पर्यंत आली आणि त्यामध्ये विशेष करून महिला भगिनींचा सहभाग इतक्या मोठ्या प्रमाणात होता त्यासाठी सर्वप्रथम मी तर उपस्थित असलेल्या सर्व भगिनींचे अगदी मनापासून आभार मानू इच्छितो। आणि काल देखील तुमच्या सहभागामुळे ह्या कार्यक्रमाला शोभा आली आणि निश्चितच संख्या जर बघितली तर निखिल अण्णा कत्तेंचा विजय 13 तारखेला निश्चितच आहे। आता दोनच दिवस आलेत, उद्या 9 तारीख आणि परवा दिवशी 10 तारखेला मतदान आहे। आपण सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या वार्डामध्ये निखिल अण्णा कत्ते हे उमेश अण्णा कत्तेंचे चिरंजीव आहेत। कत्ते सावकारांनी केलेले काम आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। कालच आम्ही सगळं सर्व विस्तृत करून सर्व काही आपल्याला सांगितलेलं आहे। फक्त निखिल सावकारांच्या स्वभाव जर सांगायचं झालं तर अगदी शांत स्वभावाचे आणि संयम असलेला एक व्यक्ती म्हणून निखिल सावकारांची ओळख आहे। निखिल सावकारांच्या चेहऱ्यावर कधीच तुम्हाला राग दिसणार नाही। 24 तास हसतमुख असलेले एक व्यक्तिमत्व आमदार म्हणून आम्हाला लाभणार आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। त्यासाठी आपण सर्वांना विनंती करतो, जास्त बोलणार नाही कारण काल भरपूर भाषण तुम्ही ऐकलं आणि कंटाळा देखील असणार, त्यासाठी जास्त वेळ नाही घेता आपण सर्वांना विनंती करतो आज आणि उद्या आपण सर्वांनी आपापल्या वार्डामध्ये राहून निखिल सावकारांचं 2 नंबरला नाव आहे, निखिल उमेश कत्ते म्हणून नाव असणार आहे, कत्ते निखिल उमेश म्हणून त्या बॅलेट ईव्हीएम बॉक्सवर नाव आहे। समोर सावकारांचा फोटो असतोय, फोटो नंतर कमलाचं चिन्ह आणि कमलाच्या चिन्हासमोरील बटनला बटन दाबून आपण निखिल सावकारांना आशीर्वाद करावा आणि ह्या भागाची आमदार म्हणून सेवा करण्याची संधी द्यावी अशी कळकळीची विनंती करतो। आणि पुन्हा एकदा आपण सर्व ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಪ್ರಚಾರ ಹಾಗೆ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಪ್ರಚಾರ ನಾವು ಮನೆ ಮನೆಗೆ ಮಾಡಿ ಈ ಬರುವ 10 ತಾರೀಕಿಗೆ ತಾವು ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮತ ಹಾಕುವ ಕೆಲಸವನ್ನು ತಾವೆಲ್ಲರೂ ಮಾಡಿ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷನ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮತದಿಂದ ಆರಿಸಿ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿ ನಾನು ಎರಡು ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ। ಧನ್ಯವಾದ।